आज जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लोकनेते दौलतदादा शितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून रामोशी बेरड बेडर समाजाच्या मागण्यांच्या बाबत आपला संघर्षमय प्रवास या ठिकाणी चालू आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र अनेक वर्षापासून ज्यांचा आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभले असे आदरणीय रोहितदादा मदने, व्यासपीठावर असणारे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब शिरतार, माझा सहकारी मित्र आणि या जिल्ह्यामध्ये युवकांचं खऱ्या अर्थाने ज्यांनी संघटन केलं असेल सुशील खराडे, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आणि ज्या ठिकाणी यांनी या ठिकाणी जे परखड मत व्यक्त केले आणि संघटनेसाठी जे योग्य आहे ते कशा पद्धतीनं संघटना योग्य दिशेवर चालेल, ज्या चुका आहेत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या ते लक्षात आणून देणारे आमचे आदरणीय ढवळे मेजर, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आदरणीय ढवळे गुरुजी, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे युवक सहकारी महाराष्ट्र राज्यामध्ये युवकांचं संघटन करत असताना युवकांच्या माध्यमात ज्या काय उपाययोजना करण्यासाठी सतत मार्गदर्शन करणारे माझे सहकारी सनीबाबा खंडागळे, अक्षय भोळटे, समाधान भोळटे, राहुल भोळटे, रविराज भोळटे या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच सतीश खोमणे, अक्षय भोळटे, त्याचबरोबर सुनील माकरे, जेडगुले साहेब सर्व या ठिकाणी व्यासपीठ उपस्थित आहे, सर्वांचं या ठिकाणी समाधान भोळटे असतील या सर्वांचंच या ठिकाणी मी उपस्थित राहिल्याबद्दल मी अभिनंदन करतो। आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांनी आम्हाला निमंत्रित केले असे या जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय भाऊ शिंदे, त्याचबरोबर युवकचे अध्यक्ष सुनीलभाऊ माकरे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं आहे असे धनंजय खंडागळे, संभाजी खंडागळे सर या सर्वांना या ठिकाणी मी पहिल्यांदा धन्यवाद देतो। मी या ठिकाणी फक्त आत्तापर्यंत काय केलं आहे, संघटनेनं काय केलं आहे किंवा संघटने पदाधिकाऱ्याने काय केलं आहे हे काय या ठिकाणी सांगणार नाही, मला फक्त या ठिकाणी एवढं सांगायचं आहे आज ज्या ज्या सूचना आल्या त्या त्या सूचनेचं संघटनेच्या वतीनं पालन केलं जाईल, त्या संदर्भात याचा पाठपुरावा निश्चितपणे केला जाईल। त्याचबरोबर माझा युवक सहकारी सतीशनं जे सांगितलं आहे, राज्याचा युवक अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक संघटना झाल्या, अनेक संघटनेचे अध्यक्ष अनेक पदाधिकाऱ्यांनी युवकांना युवक पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी निवड केलं, युवकांना संघटनेमध्ये सामील करून घेतलं, अनेक मोर्चे अनेक आंदोलनं केली, पण जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून मी आता अध्यक्ष झाल्यानंतर एक महाराष्ट्र राज्यामध्ये युवकांचं संघटन आम्ही गाव लेवलला आता सुरू केलेलं आहे। प्रत्येक गावामध्ये मी म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात ज्या गावामध्ये एक घर आहे त्या गावातसुद्धा मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या समाजाच्या आड्या अडचणी ज्या काय असतील त्या अडचणी लिहून घेण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणचा सर्वे मेजर साहेब की आमचं या ठिकाणी युवकांच्या माध्यमातून काम राहील की महाराष्ट्र राज्याचा युवक अध्यक्ष भाषण करणारा किंवा महाराष्ट्र राज्याचा युवकचा पदाधिकारी भाषण करणारा स्टेजवर बसणारा नसणार आहे या पुढच्या काळामध्ये, आमचं काम असेल ते ग्राउंड लेवलचं काम असणार आहे। पहिल्यांदा युवकांचं आम्ही संघटन करणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, शहराची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची सर्व बॉडी या ठिकाणी आम्ही नियुक्त करणार। नियुक्त केल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावात ज्या ज्या समाजाच्या अडचणी आहेत, आता तुम्ही बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं, गुरुजींनी ज्या विषयी सांगितला त्याच गुरुजी गोष्टीवर युवकची आघाडी या पुढच्या काळामध्ये काम करणार आहे की बाबा तुमचं रेशन कार्ड आहे का, तुमचं पॅन कार्ड आहे का, तुम्हाला मतदान कार्ड आहे का, तुम्ही मतदान कार्डामध्ये कुठलं काम म्हणजे तुमचं म्हणजे रेशन कार्डमध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये तुमचं रेशन कार्ड आहे, त्यांच्या सुविधा तुम्हाला मिळतात का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या विविध योजना ज्या वरच्या लेवलला घोषणा होत्या त्या खालच्या लेवलपर्यंत पोहोचत नाहीत, पण युवकांच्या माध्यमातून मंत्रालयात झालेली सर्व माहिती ही आमच्यापर्यंत पोहोचली जाईल, आमच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात शासनाची माहिती देण्याचं काम ही युवक आघाडी या निमित्तानं करेल या ठिकाणी एवढंच हे सांगतो। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वेचं काम युवकांच्या माध्यमातून करायचं असा एक आमचा ठराव आता कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये झालेला आहे। 3 फेब्रुवारीला आदिक्रांती राजे उमाजी नाईक यांची पुणे बालगंधर्व या ठिकाणी 191 पुण्यतिथीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाला राज्याचे 2-3 मंत्री अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार, त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। आणि 3 फेब्रुवारीचा कार्यक्रम झाल्यानंतर 5 फेब्रुवारीपासून आदरणीय दादा 5 फेब्रुवारीपासून आपला दौंड तालुक्यातून सुरुवात आपल्याला आम्ही राज्याच्या दौऱ्याची सुरुवात करतोय। दौऱ्याची सुरुवात फक्त अध्यक्षांनी आदरणीय नानांनी सांगितले आहे, आज दौरा कधी संपल ह्याची काही गॅरंटी त्यांनी सांगितलेली नाही आणि आम्ही घेतलेली नाही, फक्त आम्हाला वरून आदेश आहे की 5 फेब्रुवारीला बॅग भरून गाडीमध्ये टाकायचं, माझे सहकारी घ्यायचं, सर्वेचं फॉर्म सर्व डॉक्युमेंट घेऊन
महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक गावाचा दौरा 2-3 महिन्याचा 4 महिन्याचा किती महिने लागतील हा कंटिन्यू जोपर्यंत तळा प्रत्येक गावातल्या प्रत्येक समाज बांधवापर्यंत जय मल्हार क्रांती संघटनेचा आवाज आम्ही जोपर्यंत घेऊन जात नाही युवकांच्या माध्यमातून त्यांच्या समाजाच्या प्रत्येक अडचणी युवक आघाडीच्या माध्यमातून संघटनेच्या कोर कमिटीसमोर अध्यक्षासमोर जोपर्यंत पोहोचवत नाही आणि संघटना जोपर्यंत ह्या सर्वांचा पाठपुरावा करून समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत न्याय द्यायची भूमिका घेत आहे तोपर्यंत हा दौरा ही यंत्रणा तोपर्यंत काम करत राहणार आहे. एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि आपणा सर्वांना सांगतो की जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक संघटना झाल्या अनेक नेते झाले आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि दौलतनाना शितोळे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील रामोशी बेरड बेडर समाजाच्या तसेच बहुजन समाजाच्या मागण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेनं किती आंदोलनं किती किती उठाव केला किती मागण्यांचा पाठपुरावा केला आणि त्यापैकी किती मागण्या आपल्या समाजाला मान्य झाल्या आणि समाजाला समाजाची एक विशिष्ट उंची निर्माण करण्याचं काम जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून व्यासपीठावर जे मान्यवर आहेत अशा सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना काम करून एक समाजाची विशिष्ट उंची निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. यानंतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम होईल त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर कार्यक्रम संपेल त्यानंतर उर्वरित भोजनी पुन्हा एकदा करून गेला तरी काय हरकत नाही. मी या ठिकाणी सांगतो की मेजरांनी जे काही आम्हाला सूचना दिल्यात मेजर साहेब नक्कीच त्या सूचनेचं पालन केलं जाईल. गुरुजी जे काही सांगतील गुरुजींनी ज्या काही सूचना सांगितल्या त्या पद्धतीने केलं जाईल. त्याचबरोबर सतीश तू आता युवक बॉडीमध्ये आहे पदाधिकारी आहे युवकांची एक राज्याची कोर कमिटी केली जाणार आहे त्याच्यामध्ये युवकांच्या मागण्यांच्या संदर्भात पाठ करणार आहे हुशार मुलांची एक समिती त्याच्यामध्ये 5-6 लोकांची करू आणि त्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून समाजाला न्याय देऊ पण पहिल्यांदा आपला युवक सक्षम करण्यासाठी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे जे आणि या गोष्टीचा 100% पाठपुरावा करून एका वर्षामध्येच युवकांच्या माध्यमातून संघटनेची एक मोठी चळवळ उभारलेली दिसेल आणि युवकांसाठी एक मोठा प्रकल्प मोठी योजना राज्य सरकारच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं मागून ते समाजापर्यंत समाजाच्या लोकांना देण्याचं काम ही युवकांच्या माध्यमातून केलं जाईल या निमित्ताने एवढंच सांगतो. त्याचबरोबर येणाऱ्या 5 ते 6 महिन्यामध्ये समाज बांधवांना एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर त्या ठिकाणी मिळणार आहे. राज्य सरकारनं जी घोषणा केलेली आहे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास मंडळाची घोषणा ही सरकारनं केलेली होती त्याचा पाठपुरावा विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी आवाज उठून त्याचा पाठपुरावाही झालेला आहे. संघटनेच्या वतीनं पूर्णपणे फॉलोअप त्याचा झालेला आहे. फक्त घोषणा आणि पैसे वर्ग करण्याचं काम या ठिकाणी राहिलेलं आहे. येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये ते तुम्हाला चित्र डोळ्यासमोर दिसेल आणि समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो की काही लोक महामंडळाच्या बाबतीत आपल्या संघटनेच्या विरोधात किंवा आपल्या विरोधात काहीतरी गैरसमज निर्माण करण्याचं काम करत आहे पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे. मी स्वतः त्या प्रक्रियेमध्ये दादा त्या प्रक्रियेमध्ये आहेत. एखादी घोषणा झाल्यानंतर सरकारचं काम आहे घोषणा करायचं पैसे वर्ग करायचं पण ते वर्ग झालेलं पैसे त्या तळागाळातल्या समाज बांधवांना पोहोचण्यासाठी जी सिस्टीम आहे ती सिस्टीम तयार करण्याचं काम जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून आता आम्ही करतोय. कारण रामोशी बेरड बेडर समाजाकडे मेजर साहेब तारून देण्यासाठी कुठल्याही प्रकारची जमीन पुणे ह्या भागात समाज बांधवांना वतनी जमीन आहेत पण महाराष्ट्रामध्ये रामोशी समाजाला कुठंच जमीन नाहीत त्यामुळे रामोशी समाज तारण देणार काय कुठल्या बेसवर ते सरकार कुठल्या बेसवर महामंडळातून पैसे आपल्याला मिळणार. तर बिना तारण ह्या अटीवर आपले संघर्ष सरकारबरोबर आपला चालू आहे. सरकारच्या बरोबर ह्याच्यावर लवकरच एक मध्यस्थ चांगला तोडगा निघून महामंडळाचं काम आदरणीय दौलतनाना शितोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या समाजाचं होईल आणि समाज बांधवांच्या तळागाळातल्या समाज बांधवांच्या हाताला एक सरकारी निधीच्या माध्यमातून युवक सक्षम करण्याचं काम या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. मी चळवळीतनं पुढे आलेलो आहे. मी जरी अध्यक्ष असलो आता प्रोटोकॉल प्रमाणे मला बोलणं भाग पडलं पण मेजर साहेबां गुरुजींच्या अधोगर बोलणं भाग होतं पण आयोजकांनी माझं नाव पुकारलं त्याबद्दल मी दोन्ही आयोजकांचं दिलं मार्गदर्शनचं मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी वक्ता नाही मी नेता नाही मी कार्यकर्ता आहे. मी शेवटपर्यंत समाजाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचं ऐकून घेऊन संघटनेच्या अध्यक्षांपर्यंत सांगणं त्याचा पाठपुरावा करणं त्याला न्याय द्यायची भूमिका करणारा कार्यकर्ता आहे. मी कधीही नेता होणार नाही नेता बनणार नाही कारण माझं कामच फक्त मी ज्यांच्या नेतृत्वाखाली मी घडलोय माझे आदरणीय गुरुवर्य स्वर्गीय भीमराव गस्ती साहेब असतील आदरणीय शिम जाधव साहेब असतील यांच्या तालमीत झालेला हा पट्टे आहे. त्यामुळे काळजी करू नका. जोपर्यंत समाजाला न्याय देणार नाही तोपर्यंत सुधीर नाईक हा कच्च्या गुरुचा चेला नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही एवढं ज्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय मल्हार जय उमाजी.